मध्ये आपलं स्वागत आहे. सर्वप्रथम बघूया आजच्या ठळक घडामोडी. देहव्यापार करून घेणाऱ्या आरोपीला केली पोलिसांनी अटक, पोलिसांनी केली छापेमार कारवाई. नारायण राणे आणि त्यांच्या मुलाला मिळाला जामीन, 15,000 जात मुचलक्यावरून कोर्टाने दिली जामीन. आणि शेगावात अवैध रेती खननाच्या गड्ढ्यात पडून 12 मुलाचा मृत्यू, पोलीस स्टेशन मध्ये नातेवाईकांचा हंगामा. नागपुरात बेलतरोडी परिसरात जयंती नगरी या ठिकाणी देहव्यापार करून घेणाऱ्या आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. आरोपी सुबोध वानखेडे हा मुलींना पैशाचे आमिष दाखवून देहव्यापारास प्रवृत्त करून आपल्या भावाच्या फ्लॅटवर देहव्यापार करून घेत होता. ही माहिती गुप्त बातमीदारद्वारे पोलिसांना मिळाली होती. या प्रकरणी पोलिसांनी छापामार कारवाई करत एका पीडितेची सुटका देखील केली आहे. कल हमको एक इन्फॉर्मेशन मिली थी कि नवीन मनीष नगर में जयंती नगरी 3 में एक जगह पे एक आदमी जो है वो वेश्या व्यवसाय एक लेडी से करवाता है करके, तो वहाँ पे हमने धाड़ डाली और वहाँ पे हमको एक आरोपी और एक जो लड़की है, मतलब जिसको हमने रेस्क्यू किया. ये लड़की जो है, पीड़ित जो लड़की है, उसने बताया कि उसकी कोरोना के दरमियान उसकी नौकरी गई, तो उसकी वजह से उसको उस आदमी ने बहलाया कि भाई इससे पैसे अच्छे मिल सकते हैं. तो पिछले पाँच छः महीने से ये चल रहा है. नहीं नहीं, ये आरोपी के खिलाफ पहले कोई रिकॉर्ड नहीं है और पहले कोई गुनाह दाखिल. आरोपी का नाम सुबोध वानखेड़े, उनकी एक बियर की शॉपी है और उसके पहले उनका इंटरनेट कैफे था. केंद्रीय मंत्री नारायण राणे व त्यांचे पुत्र नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन आज मंजूर केला. 15,000 जात मुचलक्यावर हा जामीन मंजूर करण्यात आलेला आहे. जामीन मंजूर झाल्यावर नारायण राणे यांच्या वकिलांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. माननीय जज साहेबांनी ऍप्लिकेशन मंजूर केलेले आहे आणि 15,000 जामीन दिले. दुसरं काही स्ट्रिक्ट कंडिशन नाही आहे. का म्हणजे एवढं किरकोळ मॅटर आहे. माझी एकच विनंती आहे मुंबई पोलिसांना, एवढं क्राईम्स चालले मुंबईमध्ये, त्यांचे मागे तुम्ही लागा. असले पॉलिटिकल केसेस तुम्ही घेऊन उगीच ज्युडिशियल सिस्टमला ओव्हरबर्डन करू नका. आणि माझी एवढाच विनंती आहे की एवढं सगळं बोललं तरी परत ते नवीन नवीन केसेस ते रजिस्टर करतात राणेंच्या विरुद्ध. बरेच दुसरे क्राईम्स आहेत, त्याचं इन्व्हेस्टिगेशन तुम्ही करा. ज्या प्रकारे हा इन्व्हेस्टिगेशन तुम्ही सगळं डीसीपीना आणि आयओना पाठवलं होतं रोज, तसं तुम्ही दुसरे कामासाठी मागे लागा. सर, मात्र नारायण राणेंवर दुसरी एक परत FIR दाखल केलेली आहे, त्यामुळे असं वाटतंय का प्रत्येक ह्याच्यामध्ये त्यांच्यावर एक FIR दाखल करतायत आणि त्रास दिला जातोय? दर एक FIR मध्ये बेल ऑर्डर मिळत चाललंय आणि बघू सर जे काही करतात करू देते ना. नेमक्या बेल नॉट टू टेम्पर विथ विटनेस आणि नॉट टू इंटरफेअर विथ विटनेसेस. पोलीस को मेरा एक ही विनंती है, मुंबई में एवढे इतने कांड चले हैं, एवढे क्राइम चले हैं, आप उनके पीछे लगो. जो सीरियस ऑफेंडर्स है, क्राइम है, उनको आप इन्वेस्टिगेट करते नहीं है. मर्डर केसेस होते हैं, गैंग वॉर होते हैं, पुलिस के ऑफिसर खुद खंडनी करते हैं, हफ्ता लेते हैं अंगड़िया से, उनके पीछे आप लगो. दूसरा और काम करो जो पब्लिक को आसरा मिले. पॉलिटिकल केसेस आप छोड़ दो. इस तरह से लगातार कल 2.25 घंटे की जो बहस हुई थी, आपने भी अपना पक्ष रखा. अभी देखिए, इतना फालतू केस में स्पेशल पब्लिक प्रोसिक्यूटर को भेजने की क्या जरूरत है? और पूरे पुलिस फोर्स खड़ी थी पीछे कोड़ी, DCP को पकड़ के. एक टोटली इलीगल है और जो भी आपको करना है अच्छे केस में तुम करो. सर, इस दौरान दिशा सालियन के बॉयफ्रेंड को भी कोर्ट परिसर में बुलाया गया था, उसका क्या? देखो, हमने कोई इसके बॉयफ्रेंड के बारे में कोई जिक्र नहीं किया था. उसको भी उन्होंने कोर्ट में लेके आए. उन्होंने ये भी बोला कि वो दारू सेवन करती थी. हमने उसका कोई जिक्र नहीं किया है. प्रोसिक्यूशन ने जिक्र किया था कि वो दारू सेवन की थी. ये सब फालतू चीज़ें छोड़ के बाकी सब जो सीरियस क्राइम्स है उसके पीछे आप लगे. क्या इस पूरे
पॉलिटिकल सीन पे, वो देख के उनको अच्छा नहीं लगता है, इसीलिए उनके पीछे लगातार चले हैं। उन्होंने बोला कि हमने 5 केसेस रजिस्टर किया है, किसी भी केस में उनके खिलाफ ठोस एविडेंस आया नहीं है। नीतीश राणा के खिलाफ 15 केसेस है, वो भी फालतू केसेस है। तो ये सब छोड़ के आप अपने काम पे लगाओ। जामीन को लेकर कोई कंडीशन रखी गई है? जामीन को लेकर कोई कंडीशन रखी गई? जामीन को लेकर 15,000 की जमानत, नॉट टू टैम्पर विद एविडेंस, और विटनेस का टैम्परिंग नहीं करना है, वो तो नॉर्मल है, सब केस में ऐसे ही होता है। और देखिए, ये तो दोनों पब्लिक फिगर्स है, नीतीश राणे और नारायण राणे साहब, वो थोड़ी ऐसे काम करें। जिस तरह से लगातार राणे जी ने आरोप लगाया था, क्या आरोपों को लेकर कोर्ट की तरफ कोई? इसके बारे में मैं कुछ बोलना नहीं चाहता हूँ, जो भी होगी इन्वेस्टिगेशन जरूर होगी। सर, आप प्रकरण हाईकोर्टात जब आए सुनवाई होईल तब मी प्रेजेंट करू हायकोर्टात। 2 दिवसांपूर्वी शेगाव तालुक्यातील ज्या परिसरात तहसीलदारांची गाडी फोडून मारहाण झाली होती, त्याच परिसरात काल पूर्णा नदी पात्रातील अवैध वाळू उपसा करणाऱ्यांनी रातोरात जेसीबीच्या सहाय्याने खोदून ठेवलेल्या खड्ड्यात बुडून एका 12 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याची घटना सायंकाळी घडली। यामुळे संतप्त गावकऱ्यांनी मुलाचा मृतदेह शासकीय रुग्णालयात आणून शेगाव पोलीस स्थानकात चांगलाच हंगामा केला। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याची भूमिका घेत पोलीस स्थानकात ठिय्या दिला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध वाळू तस्करांची मुजोरी इतकी वाढली आहे की काल सायंकाळी वाळू तस्करांनी तहसीलदारांची गाडी फोडत चालकाला बेदम मारहाण केली होती। आज त्याच परिसरात पूर्णा नदीच्या पात्रातील रात्रीच्या वेळी अवैध वाळू उपसा करणाऱ्या तस्करांनी रातोरात नदीपात्रात मोठा खड्डा खोदून त्यातील वाळू चोरून नेल्याने आज दुपारी नेहमीप्रमाणे नदीत पोहायला जाणाऱ्या भोंडगाव येथील लहान मुलांना पाण्याचा अंदाज न आल्याने त्या खड्ड्यात बुडून अर्जुन भारसाकळे या मुलाचा दुर्दैवी मृत्यू झाला। याची तक्रार पोलिसात देण्यासाठी मुलाचे नातेवाईक गेले असता पोलिसांनी तक्रार घेण्यास टाळाटाळ केल्याने नागरिकांनी व नातेवाईकांनी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनसमोरच पोलीस प्रशासन हाय हायचे नारे देत मोठा गोंधळ घातला। जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत मृतदेह स्वीकारणार नसल्याची भूमिका नातेवाईकांनी घेतली आहे। तक्रार देण्यासाठी पोलीस स्टेशनला आलेल्या मृतकाच्या नातेवाईकांना उद्धटपणाची वागवणूक देत ठाणेदाराच्या उद्दामपणामुळे रात्री हे प्रकरण चिघळले होते। गुन्हे दाखल, पोलीस प्रशासन, गुन्हे दाखल, गुन्हे दाखल, पोलीस प्रशासन, गुन्हे दाखल, पोलीस प्रशासन, आज भोंडगाव येथील अर्जुन अनिल भारसाकळे वय 12 वर्ष हा मुलगा पूर्णाच्या पाण्यामध्ये डुबून वारला। याला कारण असं आहे की हे जे रेती चोर आहेत, रेतीमुळे हे रात्रीनं जेसीबीनं 10-10 फुटाचे गड्डे पाडतात आणि त्याच्यात त्या गड्ड्यात त्या मुलाचा डुबून आज मृत्यू झाला। याच्यावरती आम्ही स्वतः तहसीलदार साहेब यांना 2-2 वेळा भेटलो, पोलीस स्टेशनलाही 2-2 वेळा भेटलो की जेसीबीनं अवैध रेतीवाले चोर गड्डे करतात, हे गड्डे ह्या जेसीबीत जप्त करण्यात याव्या, यांच्यावर कारवाई करण्यात याव्या, परंतु अधिकाऱ्यांनी या कसल्याही गोष्टीची कारवाई केली नाही आणि आज एक गोरगरिबाचा मुलगा हा मृत झालेला आहे। याला कारण फक्त हे अधिकारी आहेत आणि म्हणून यांना मी सांगू इच्छितो की जोपर्यंत त्या मुलाच्याला न्याय मिळत नाही, जोपर्यंत ते जे त्या मुलाचे जे खुनी आहेत असं म्हणता येईल की त्या जेसीबीमुळे डुबले, त्या जेसीबीचे जे मालक आहेत ते अवैध रेतीवाले चोर, जोपर्यंत त्यांना अटक होत नाही, जोपर्यंत गुन्हा दाखल होत नाही तोपर्यंत आम्ही त्या मुलाचा डेड बॉडी ताब्यात घेणार नाही, हे शासनाने आज आवर्जून सांगू इच्छितो। गोवा येथे भाजपच्या विजयाचे शिल्पकार ठरलेले देवेंद्र फडणवीस यांचे नागपूर आगमन 17 तारखेला होत आहे अशी माहिती भाजपतर्फे पत्र परिषदेत देण्यात आली। फडणवीसांच्या आगमनाच्या वेळी जंगी स्वागत, विजय रॅली आणि सभेचेही आयोजन करण्यात येणार असल्याची माहितीही संजय भेंडे यांनी दिली। आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की 4 राज्यांमध्ये भारतीय जनता पार्टीला अभूतपूर्व यश मिळालेलं आहे। या यशामध्ये नागपूरचे आदरणीय नेते नितीनजी गडकरी यांचा देशभर प्रवास झाला आणि भारतीय जनता पार्टीला विजयी करण्यामध्ये त्यांचं मोठं योगदान आहे। यासोबतच आमच्या महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि महाराष्ट्र विधानसभेचे विरोधी पक्ष नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस हे गोव्याचे प्रभारी होते। गोव्याची निवडणूक आपल्या सगळ्यांना माहिती आहे कशी झाली, या निवडणुकीतलं एकंदर पॉलिटिकल मॅनेजमेंट, त्या ठिकाणची निवडणुकीची संपूर्ण व्यवस्था आणि निवडणूक जिंकण्याकरता करावे लागणारे प्रयत्न, यात अत्यंत मोठं योगदान माननीय देवेंद्रजी फडणवीसांचं आहे। 17 तारखेला सकाळी
9:30 ते नागपूर विमानतळावर पोहोचतील. या विमानतळावर त्यांचं जंगी स्वागत होईल. या स्वागतानंतर परमपूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करतील. त्यानंतर प्राईड चौकामध्ये, ज्याला डॉक्टर हेडगेवार चौक असं म्हणतात, या चौकामध्ये भारतीय जनता युवा मोर्चाकडनं जंगी स्वागत केलं जाईल आणि त्यातून रॅलीने ते वर्धा मार्गाने हॉटेल रॅडिसन चौकात, ज्या ठिकाणी नितीन गडकरी राहतात त्यांच्या घराजवळ, एका जाहीर सभेमध्ये त्याचं रूपांतर होईल. या जाहीर सभेला आदरणीय नितीनजी गडकरी आणि माननीय देवेंद्रजी फडणवीस दोघंही संबोधित करतील. अशा प्रकारचा 17 तारखेला सकाळी 9:30 रॅलीने आल्यानंतर 11 जाहीर सभा होईल. या जाहीर सभेकरता जनतेने देखील मोठ्या संख्येत यावं अशा प्रकारचं आवाहन आपल्या माध्यमातून जनतेला करतो. झोन 2 मधील DCP विनिता साहू यांनी आगामी होळी सणाच्या पार्श्वभूमीवर त्यांच्या कार्यक्षेत्रातील धंतोली आणि सीताबर्डी परिसरातील देशी दारूची दुकाने, वाईन शॉप्स आणि बारची अचानक तपासणी केली. मालकांना नियमांचे पालन करण्याची ताकीद देण्यात आली. परवानगीशिवाय दारू देऊ नका किंवा विकू नका असे यावेळी सांगण्यात आले. जास्त मद्यपान, पार्किंग समस्या इत्यादींमुळे त्यांच्या दुकानांसमोर कोणताही गोंधळ किंवा भांडण होणार नाही याची खात्री करण्याचे आवाहन देखील यावेळी करण्यात आले. या मोहिमेदरम्यान चुकीच्या पार्किंगसाठी 6 वाहनांना चालन देण्यात आली असून 2 बारवर कलम 82 अन्वय बॉम्बे प्रोहिबिशन ऍक्ट नुसार कारवाई करण्यात आली. प्रत्येकाचा आवडीचा सण म्हणजे होळी आणि या होळीला रंगत आणण्याचं काम करतात ते रंग आणि गुलाल. आता हे गुलाल बनतात कसे आणि त्यात काय टाकलं जातं ज्याने त्याला रंगत येते, काय मग विचारात पडलात की काय? चला बघूया ही स्टोरी ज्यात आम्ही तुम्हाला दाखवतोय की रंग बनतात नेमके कसे. उत्सवप्रिय आपल्या भारत देशात होळीच्या धुळवळीला वेगळीच महत्त्व आहे. मनसोक्तपणे रंगांची उधळण करणाऱ्या प्रत्येकाला होळीची प्रतीक्षा असते. आपल्या देशातील काही भागात तर होळी खेळण्यास सुरुवात देखील झालेली आहे. मात्र होळीत ज्या गुलालाची उधळण केली जाते तो रंग म्हणजेच गुलाल कसा तयार होतो हे अनेकांना माहीत सुद्धा नसेल, त्यामुळे आज गुलाल रंगांची मेकिंग तुम्हाला दाखवणार आहोत. नागपुरातील वाठोडा येथील श्रीकृष्ण नगरमध्ये आदमने कुटुंब गेल्या 3 पिढ्यांपासून गुलाल करण्याचे काम करत आहे. पारंपरिक पद्धतीने गुलाल तयार करण्यासाठी ते मक्याचे पीठ म्हणजेच आरारोट, रंग आणि पाण्याचा उपयोग केला जातो. त्यानंतर ते मिश्रण उन्हात वाळवले जाते, त्यानंतर तयार होतो गुलाल. होळीचा उत्सव म्हटलं की सर्वात आधी विविध रंगांची उधळण डोळ्यासमोर येते. गेल्या काही वर्षात होळीचे रूप आणि स्वरूप दोन्ही बदलले आहे. पारंपरिक रंगांच्या जागी रासायनिक रंगांचा वापर वाढला आहे, त्यामुळेच त्वचा विकार देखील वाढू लागले आहेत. रासायनिक रंगांमुळे नुकसान होत असल्याने अनेकांची इच्छा असताना देखील धुळवळ खेळणे देखील सोडून दिले होते. त्यामुळे आता होळीत ग्राहकांकडून नैसर्गिक रंगांची मागणी केली जात आहे. त्यातही आता केवळ गुलालाची मागणी मोठ्या प्रमाणात वाढली आहे. नागपुरात एक असं कुटुंब आहे जे वर्षभर गुलाल तयार करून तो होळी, गणेशोत्सव, दिवाळीसह निवडणुकीत विक्री करतात. आदमने कुटुंबाची आज 3री पिढी गुलाल तयार करण्याचे काम करत आहे. 2 वर्षांनी गुलालाची मागणी वाढली. गुलाल तयार करणे हा आदमने कुटुंबाचा पारंपरिक व्यवसाय आहे. आज 3री पिढी या कामात गुंतलेली आहे. गुलाल तयार केल्यानंतर तो विकूनच आदमने कुटुंबाचा उदरनिर्वाह होतो. मात्र गेल्या 2 वर्षात कोरोनामुळे गुलालची मागणी कमी झाली होती. यावर्षी कोरोनाचे संकट दूर झाल्यामुळे गुलालाची मागणी पुन्हा जोर धरत असल्याचं ते सांगतात. गुलाल तयार करताना नैसर्गिक पद्धतीचा अवलंब केला जातो. होळी असो की निवडणुकीच्या मिरवणुका किंवा निकाल, यामध्ये सर्वात जास्त गुलालाची मागणी केली जाते. लोकांमध्ये रंगांच्या संदर्भात जागृती आल्यामुळे हर्बल रंगांची मागणी वाढली आहे. त्यातही गुलाल नैसर्गिक पद्धतीने तयार केला जात असल्याने गुलालाची सर्वाधिक मागणी आहे. गुलाल तयार करताना आरारोट म्हणजेच मका पावडर, रंग आणि पाण्याचा उपयोग केला जातो. त्यापासून तयार होणारा गुलाल मुळीच हानिकारक नसल्याचा दावा आदमने कुटुंबियांनी केला आहे. मागील 2 वर्षापासून आपण सगळे जे आहे ते कोरोनाच्या याच्यासोबत वातावरणात आपण राहत होतो, तर त्याच्यामुळं मागच्या 2 वर्षात तर काहीच म्हणजे होळी किंवा कुठलाही त्योहार म्हणा तो त्या प्रकारे साजरा नाही केला जायचा. पण यावर्षी गव्हर्नमेंटने जे आहे कोरोनाचे जे नियम आहे ते कमी केल्यामुळं लोकांमध्ये पण खूप चांगला उत्साह आहे यावर्षी होळी साजरा करण्याचा. तर यावर्षी थोडी गुलालाला मागणी जी आहे ती जास्त आहे. रंगामुळे साईड इफेक्ट जास्त होतात, पण यावेळेस गुलाल तुम्ही जो बनवता त्या गुलालमध्ये कुठल्या प्रकारचं तुम्ही साहित्य वापरलं जातं आणि किती इको फ्रेंडली आहे?
आपण हा जो गुलाल आहे हा आरारोट पावडरपासून तयार करतो. आरारोट पावडर म्हणजे मक्याचं हे पावडर असतं, याच्यापासून आपण आपला गुलाल तयार करतो. तर तेच की लोकांमध्ये पण आता सगळं जे संसर्ग वगैरे आहे त्याची खात्री बाळगता, लोकांनी रंग न वापरता गुलालाकडे यावर्षी थोडंसं भर जास्त दिलेला आहे लोकांनी. 3 महिन्याआधी आमचं चालू होऊन जाते सीझन. आरारोट पाणी आणि रंग याच्यामध्ये स्टोव मशीनमध्ये टाकला जातो आरारोट आणि रंग आणि पाणी त्याच्या मिक्स करावं लागतं. हो 3 महिने होळीत तो विकला जातो. अमरावती शहरातील जोशी मार्केटमध्ये 5 ते 6 हल्लेखोरांनी दुकान मालक व त्यांच्या मुलावर लाठीकाठ्यांनी प्राणघातक हल्ला केल्याची घटना घडली असून सदर प्रकरण सिटी कोतवाली पोलीस स्टेशन पोहोचले आहे. तर आज संतप्त व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवत घटनेचा निषेध केला. या ठिकाणी पोलीस व भाजप कार्यकर्ते व व्यापाऱ्यांमध्ये शाब्दिक चकमक उडाली असून शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. आरोपीवर गुन्हे दाखल करून अटक करण्याची मागणी भाजपाने केली आहे. खासदार क्रीडा महोत्सवाच्या निमित्ताने जिल्हा क्रीडा भवन येथे विविध क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने खासदार रामदास तडस, जिल्हा परिषद उपाध्यक्ष वैशाली येरावार, विरुद्ध जिल्हाधिकारी प्रेरणा देशवृतार, पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर असा लोकप्रतिनिधी व अधिकारी वर्गात उद्घाटन प्रसंगी बॅडमिंटनचा प्रेक्षणीय सामना खेळला गेला. या सामन्याच्या लोकप्रतिनिधीसह अधिकारी वर्गाने आनंद लुटला हे मात्र विशेष. वेळ झाली एका छोट्याशा ब्रेकची, भेटूया एका ब्रेक नंतर. लव यू दीपिका, बाय. सब जानना चाहते हैं मेरा फेवरेट कलर, मेरा फेवरेट डेस्टिनेशन, मेरी फेवरेट डिश, पर कोई ये नहीं पूछता कि फेवरेट डिश मैं बनाती कैसे हूँ. अरे यार, जिसे टेस्टी खाना पसंद है वो अच्छे टेस्ट तक पहुँच ही जाता है. सुरुचि मसाले, खाने में हो रुचि तो घर लाइए सुरुचि. अपने सपनों की उड़ान भरने की इच्छा तो हर किसी की होती है, पर पंख भी तो मजबूत होने चाहिए. जो देता है फ्लाई व्हील एविएशन एकेडमी एक ऐसा इंस्टीट्यूट है जहां पर एयरलाइंस एंड एयरपोर्ट हॉस्पिटैलिटी और टूरिज्म मैनेजमेंट, साथ ही यहां कैंपस इंटरव्यू, गाइडेंस बाय इंडस्ट्री एक्सपर्ट, प्रैक्टिकल ट्रेनिंग एट एयरपोर्ट, एक्सपर्ट फैकल्टी, पर्सनल ग्रूमिंग जैसे कई सारे बेनिफिट्स आप पा सकते हैं. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 1 degree 3 job opportunities. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी गिव्स यू अ डिग्री और डिप्लोमा विद अ जॉब. फ्लाई व्हील एविएशन अकेडमी, 365 गांधीनगर, LAD कॉलेज स्क्वायर, बिसाइड कर्नाटक बैंक, नागपुर. बॉस ने मीटिंग बुलाई. क्या यार, आदमी की तकलीफ को तो समझो. बार बार उठो बैठो, उठो बैठो. जनाब, तकलीफ उठने बैठने की नहीं, तकलीफ बवासीर की है. बवासीर, फिशर, भगंदर, पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार, अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल, लोहार समाज भवन के पीछे, महापुष्प सोसाइटी, शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड, नागपुर. कॉल और विजिट करें www.pilesfistulacure.com. स्वागत. नागपूर शहरात अनेक उंच इमारती अस्तित्वात आल्या असून अशा इमारतींना विभागातर्फे अग्निसुरक्षा ना हरकत प्रमाणपत्र निर्गमित करण्यात येत असते. अशा वेळेस विभागाकडे उंच इमारतीतील अग्निशमन व विमोचन कार्य करण्यास यंत्रसामग्री असणे आवश्यक आहे. सध्या विभागात फक्त 42 मीटर उंचीचे टर्न टेबल लँडर कार्यरत आहे.
शहरातील अनेक उंच इमारतीच्या दुर्घटनावर छोट्या आकारांचे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म विभागाकडे आवश्यक होते. याकरिता विभागाने 32 मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म खरेदी केलेली आहे. नागपूर शहरातील इमारतींच्या दुर्घटनांवर आळा घालण्यासाठी अग्निशमनाला आवश्यक असलेली यंत्रसामग्री म्हणजेच 32 मीटर हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म विभागाने खरेदी केली आहे. सदर वाहन ब्रॅटो स्कायलिफ्ट फिनलँड या देशाची बनावटीची असून भारत बेंज या चेसिसवर मुंबईचे ब्रिजबासी फायर सेफ्टी सिस्टम यांनी बांधणी कार्य करून विभागाला दिनांक 11 मार्च 2022 रोजी मशीन पुरवठा केली आहे. वाहनाची मूळ किंमत 8,10,65,548 याप्रमाणे असून मशीनची हमी 3 वर्षाची आहे. तसेच या मशीनच्या सर्वसमावेशक दुरुस्ती व देखभालीचा कालावधी 5 वर्ष आहे. हा हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म अग्निशमन सेवेत रुजू झाल्याने शहरातील नागरिकांच्या अग्निशमन सुरक्षेच्या दृष्टिकोनातून फार उपयुक्त ठरणार आहे. आपल्याकडे नागपूर शहर दिवसेंदिवस वाढत चालले आहे. आपल्याकडे विकासाच्या मध्ये आपल्याला साथ द्यायची असेल, खास करून आपल्याकडे मेट्रो आलेली आहे, त्याच्यामुळे TOD प्राप्त झालेली आहे, त्याच्यामुळे आपला हाईट्स बिल्डिंगचा हाईट आपण जास्त प्रमाणे आज आपण सँक्शन करू शकतो. FSA वाढलेली आहे, तसाप्रमाणे आपल्याला विकास करायचा त्याच्याच अनुषंगाने सुरक्षा पण झालेला पाहिजे. मागच्या वर्षी आमच्याकडे जे शासनाकडून प्राप्त झाले होते 299 कोटीचं रक्कम, त्याच्यामध्ये जे आकर्षित निधी होते त्यामध्ये वेगवेगळ्या कामासाठी लोकांचं पाठपुरावा चालले होते. त्यामध्ये फायर ब्रिगेडच्या स्ट्रेंथनिंगसाठी 32 मीटरचा आज जे आपण पाहतो त्याचा आपण आदेश देण्यात आले होते. त्याचं खास करून आपल्याला पाहिलं तर आपल्याकडे शहरामध्ये आतापर्यंत 24 मीटरचा 15 मीटरपर्यंत नेहमी आपण परवानगी द्यायची. 24 मीटरसाठी स्पेशल बिल्डिंग म्हणायचं. आता नवीन UDCPR आलेली आहे, त्यामध्ये 24 मीटरपर्यंत रेग्युलर बिल्डिंगचं आपण परवानगी देतो. 24 मीटरच्या वरती सुद्धा आपल्याला परवानगी आजकाल जास्त प्रमाणात देत असतो. त्याच्यातून त्याला सेफ्टी करण्याच्या दृष्टिकोनातून लोकांना याच्यामध्ये बचाव होण्यासाठी एक अत्याधुनिक प्रकारचा आपण 32 मीटरचा फायर ब्रिगेडच्या सोबत मशीन आज ॲड केलेली आहे. त्याच्यातून नागपूरवासियांचं सुरक्षासाठी महापालिकातून एक महत्त्वाचं पाऊल आज या ठिकाणी उचलण्यात आलेली, आज लोकार्पण करण्यात आलेली आणि येणारी काळामध्ये आणखी आपण फायर ब्रिगेड स्ट्रेंथनिंग करण्यासाठी तिथलं जे मॅनपॉवरचं इश्यू आपण ॲड्रेस करत आहोत तिथे आपण कॉन्ट्रॅक्च्युअल स्वरूपात मोठ्या प्रमाणे लोकांना घेणार आहोत. आणि जिथे जिथे आपल्याला DP प्लॅनमध्ये फायर ब्रिगेडचं आवश्यकता आहे, आज पाहिलं तर आपल्याकडे पुरेशी संख्येने फायर स्टेशनसुद्धा उपलब्ध नाही. आता आपण अलीकडेच आपण वाटवड्याचं आपण काम सुरू केलेलं आहे, आणखी आपण 2-3 साईट्स आपण आयडेंटिफाय केलेले. त्याच्यातून लोकांना एखादा आपत्मक परिस्थितीमध्ये तातडीने आपल्या लोकांचं सेवा त्यांच्या परिसरामध्ये उपलब्ध व्हायलाच पाहिजे, त्या दृष्टिकोन ठेवून आपण पुढे आपण काम करतो. या मशीनचा उंच इमारतीवर अग्निशमन तथा बचाव कार्यासाठी काम होणार आहे आणि याची जी पूर्ण 32 मीटर पर्यंत आहे. या गाडीची जी टोटल लेंथ जी आहे ती 10 मीटर आहे आणि 2.5 मीटर आहे. या जे त्याचे जॅक्स आहे ते जॅक्स पूर्ण एक्सटेंड केले तर टोटल 5.6 एवढी जागा त्याला आवश्यक असते. त्यानंतर या गाडीमध्ये फायर फायटिंगसाठीचं मॉनिटर आहे, कॅमेराज आहे, नाईट विजन कॅमेराज आहे, थर्मल इमेजिंग कॅमेराज आहे. 5 लोक बसू शकतील एवढं केजची क्षमता आहे. आणि जसं हे हायड्रॉलिक प्लॅटफॉर्म तसा एरियल लॅडर प्लॅटफॉर्मसुद्धा या गाडीला म्हणतात. आणि आपल्याकडे याच्या पहिलीची जी गाडी आहे ती 42 मीटरची टर्न टेबल लॅडर गाडी आहे. ती थोडीशी हलकी असते आणि ही त्याच्यापेक्षा जास्त स्टर्डी असते. विंड वेलॉसिटीच्या कॅपॅसिटीप्रमाणे याचं वर्किंग डिझाईन केलेलं आहे. याच्यात ऑटोमॅटिक सेन्सर लागलेला आहे, अँटी कोलिजन सेन्सर लागलेले आहे आणि समजा काही इमर्जन्सी आली तर ही गाडी स्वतःहून स्वतःला मेकअप करते. त्यानंतर याला जनरेटरद्वारे पण पॉवर सप्लाय दिला जाऊ शकतो. रेग्युलर मोडमध्ये इंजिनच्या थ्रू याला पॉवर सप्लाय दिला जातो. आणि समजा ते दोन्ही जर फेल झाले तर मॅन्युअलीसुद्धा त्याचं हायड्रॉलिक ऑइल ड्रेन करून त्याला आपल्याला परत मेकअप करता येतं. या गाडीची जी इंजिन आहे ती भारत बेंज कंपनीची आहे, जी भारतीय बनावटीची आहे आणि जो सुपरस्ट्रक्चर आहे म्हणजे जॅक्स आणि वरचा बूम आणि केज हे फिनलँडच्या ब्रॉन्टो कंपनीची आहे. ब्रॉन्टो कंपनी ही जागतिक स्तरावर या अशा गाड्यांमध्ये लिडिंग मॅन्युफॅक्चरर कंपनी आहे आणि भारतामध्ये 90% पेक्षा जास्त गाड्या याच कंपनीच्या आहेत.
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त खासदार सांस्कृतिक क्रीडा आणि सांस्कृतिक महोत्सव अंतर्गत भंडारा गोंदिया जिल्ह्यातील युवकांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी तयार केलेल्या हिंदवी स्वराज्याच्या गडकिल्ल्याचे अध्ययन आणि गडकिल्ल्याची माहिती व्हावी या उद्देशाने खासदार सुनील बाबूराव मेंढे आणि शुभांगी सुनील मेंढे यांच्या प्रेरणेने व डॉक्टर बाबूराव मेंढे प्रतिष्ठान भंडाराच्या वतीने शिवनेरी ते रायगड किल्ल्याचे अध्ययन करण्याचे आयोजन 8 मार्च ते 15 मार्च पर्यंत करण्यात आले होते. भंडारा गोंदिया जिल्ह्यातील युवकांनी शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या गडकिल्ल्यांचे अध्ययन करण्याचे आयोजन केले होते. 8 दिवसांचे अध्ययन व माहिती घेतल्यानंतर 16 मार्च रोजी सकाळी नागपुरात परत आल्यावर नागपूर रेल्वे स्थानकावर या युवकांचे जोरदार स्वागत करण्यात आले. स्वर्गीय डॉक्टर बाबूराव मेंढे प्रतिष्ठानच्या वतीने शुभांगी सुनील मेंढे यांनी युवकांचे नागपूर रेल्वे स्थानकावर स्वागत केले. युवकांनी पुण्यातील किल्ले सिंहगड, किल्ले शिवनेरी, नाणेघाट, अष्टविनायक गणपती, श्री गिरिजात्मक लेण्याद्री, किल्ले राजगड, प्रतिबालाजी मंदिर, पाचगणी, किल्ले प्रतापगड, श्री महाबळेश्वर, पंचगंगा मंदिर, किल्ले रायगड, अलिबाग, किल्ले मुरुड जंजिरा, नांदगावचा सिद्धिविनायक, बिर्ला मंदिर, गणपती देवस्थान, समरभूमी उंबरखिंडपर्यंत प्रवास पूर्ण केला. क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव या अंतर्गत आम्ही शिवाजी महाराजांचे गडकिल्ले यावर आमच्या दोन्ही भंडारा गोंदियाची मुलं खास जे शिवभक्त आहेत आणि त्यांना पण एक प्लॅटफॉर्म मिळावा आणि त्यांना त्यांचं अध्ययन आणि त्यांना गडकिल्ल्यांची माहिती व्हावी म्हणून आम्ही उपक्रम केला होता. 2022 हे पहिलंच वर्ष होतं आमचं क्रीडा महोत्सवचं. त्या अंतर्गत देखो अपना देश हे इनक्रेडिबल इंडिया तुल्य भारत यांचं प्रोजेक्ट होतं. मी इनक्रेडिबल इंडियाला धन्यवाद देते, खास करून व्यंकटेश सरांनी जेव्हा ही कल्पना ऐकली आपल्या खास 2 वर्षाच्या कोविड काळानंतर पहिल्यांदाच असा उपक्रम झाला ज्यात मुलांना गडकिल्ले दाखवणे आणि त्याचं दर्शन घडवणे हा होता. त्यामुळे आम्हाला त्यांनी विशेष मदत केली आणि अतुल्य भारतच्या 75व्या आझादी का पर्व या अमृत महोत्सवी वर्षी आम्ही या मुलांना पाठवलं. हा अमृत महोत्सव पुढच्या वर्षी 23 पण राहणार आहे तेव्हा आमची दुसरी टीम आता तयार होईल आणि त्यांचीही मेंटोर राहतील मुलं जे आत्ता अध्ययन करायला गेली. असे पुष्कळ आमच्या क्षेत्रातली मुलं या अध्ययनाला जातील आणि शिवाजी महाराजांबद्दल जी हिस्ट्री होती जे अभ्यासात शिकले नाही ते आता त्या तिथे जाणून घेतील आणि जी आता बहुतेक आमच्या इथला एक मुलगा आहे निखिल त्याच्याकडनं विचारा त्यांनी तिथे सह्याद्री प्रतिष्ठानातर्फे काम करतो आणि अशी मुलं जी तिथे आमच्या भंडारा गोंदियाची आहे जी कुठेतरी त्या संघटनाला जुळलेली आहे आता ते पुढच्या ग्रुपचे मेंटर राहतील इतकं त्यांचं अध्ययन झालेलं आहे. मला खूप आनंद आहे की याच्यात खासदार सुनील मेंढेंनी पण आम्हाला मदत केली आणि मी छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून आम्ही सर्वप्रथम किल्ले सिंहगडचे दर्शन केले. सिंहगड हा किल्ला खूप बुलंद आणि बेलाग आहे. त्याची चढाई तरी आता चांगलीच आहे, पहिले थोडीशी कठीण होती. त्यामुळे तिथं आपले धारातीर्थी पडलेले तानाजी नरवीर तानाजी मालुसरे यांची जिथं ती धारातीर्थी पडली ते क्षेत्र आहे आणि त्यांचा स्मारक तिथं बनवलेला आहे. त्यांच्या ॲक्च्युअल समाधी जे उमरटला आहे आणि त्याच्यानंतर आम्ही मग दुसऱ्या दिवशी शिवनेरी, राजगड, रायगड आणि जंजिरा, प्रतापगड असे सर्व किल्ल्यांवर गेलो. राजगडबद्दल सांगायचं झालं तर राजगड किल्ला हा गडांचा राजा आणि राजाचं गड जसं म्हणतात तशी मन खरी आहे. कारण की गड चढणे त्याची चढाई इतकी सोपी नाही. 350 वर्ष पहिलेची गोष्ट अगर विचार केलं तर अशक्य गोष्ट आहे की त्याबद्दल विचार करणे. महाराजांनी
एवढ्या तळहाताच्या पुढ्याप्रमाणे गडकिल्ल्यांचं रक्षण केलं आणि संरक्षण केलं आणि त्याचमुळे आपलं स्वराज्य राखला गेला. काहून का गडकिल्ले बुलंद नसते तर आपलं स्वराज्य राखला गेला नसताना आपण आज इथं उभे आहो हे नसतो. पण लोकांना त्याच्याबद्दल आपण सांगितलं तर लोक म्हणतात की इथं दगड धोंडे आहे काय त्याच्यात बघण्यासारखं आहे. पण खरं ज्यांना आस्था आहे किंवा ज्यांना शिकून घेण्याची इच्छा आहे त्यांना एकदा राजगड बघावा आणि मग त्यांना कळेल की आपण आज इथं उभा हो ती कशामुळे उभा आहो स्वराज्यामुळे उभा आहो छत्रपती शिवाजी महाराजांमुळे उभा छत्रपती संभाजी महाराजांमुळे आज आपण उभा आहो आणि आपला हिंदू धर्म राखला तो फक्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे व त्यांच्यामुळे. जिल्हा परिषद समाज कल्याण आरोग्य आणि शिक्षण विभाग इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने कामठी उपजिल्हा रुग्णालय येथे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप तपासणी व निदान विशेष मोहीम शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरामध्ये बौद्धिक दिव्यांग ऑटिझम बहुदिव्यांग तसेच कर्णबधिर व अंध प्रवर्गाकरिता हे शिबिर आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात मोठ्या प्रमाणात दिव्यांग मुलामुलींना आपले नाव नोंदविले असून दिव्यांग मुलामुलींना शासकीय योजनांचा लाभ मिळावा या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा रुग्णालय अधीक्षक नैना धुमाळे यांनी दिली. हे जर आपल्याला दिव्यांगला प्रमाणपत्र देण्याचं शिबिर आहे. नागपूर जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील प्रत्येक दिव्यांगाला व्यक्तीला शासकीय यंत्रणेचा लाभ मिळावा यासाठी हे शिबिर आपण आयोजित केलेलं आहे. तर यात बरेच तज्ज्ञ मंडळी मेओ हॉस्पिटलमधून आपल्याकडे आलेले आहेत. जसे की डोळ्याचे डॉक्टर कानाचे डॉक्टर आहे सायकॅट्रिस्ट आहे मेडिसिनचे डॉक्टर आहे आणि अस्थिरोगचे पण तज्ज्ञ आहे आपल्याकडे. या सगळ्यांचे आपल्याला दिव्यांग ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून त्यांचे सर्टिफिकेट त्यांना प्रमाणपत्र द्यायचे आहे टक्केवारीनुसार. आत्तापर्यंत जवळपास 400 लोकांनी लाभ घेतलेला आहे. अजून गर्दी आहे सुरूच आहे ते. यंदा दिनांक 17 मार्च 2022 रोजी होळी व 18 मार्च रोजी धुलीवंदन व शबे बारात सण उत्सव साजरा करण्यात येणार आहे. होळी धुलीवंदन व शबे बारात दरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखून शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने आज दिनांक 16 मार्च 2022 रोजी 11 वाजेच्या दरम्यान वनामती सभागृह येथे पोलीस आयुक्त श्री अमितेश कुमार यांच्या अध्यक्षतेखाली शांतता समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत नागपुरातील सर्व पत्रकार निमंत्रित होते. आणि हे ट्रस्ट लेआउटचे मंदिरवर मुला बसतात आणि तिथे एक टेनिस ग्राउंडबद्दलची पण एक तक्रार आली होती. MSLTAची टेनिस ग्राउंडबद्दल काही मुले येतात त्याबद्दल आवश्यक उपाययोजना करावा लागेल. आफताब अन्सारी कामठीवरून त्यांनी कॉम्युनल हार्मनीबद्दल चांगले वक्तव्य केले धन्यवाद साहेब. काही नाव मलाचे भरपूर तक्रार आलेली आहे. आता ते लोक म्हणतात की 10-10 विक्टिम्सला ते पोहोचवतात परंतु पोलीस तिथे राहत नाही कंजेशन असते कर्मचारी नसते. जरासा हे इशू DCP साहेब थोडासा अर्जंट रीतीने सॉर्ट आउट करावा लागेल क्योंकि ते हॉटस्पॉट पण ॲक्सिडेंटच्या दृष्टिकोनातून ते परिसर पण हॉटस्पॉट आहे. काय उपाययोजना आपण करत आहे राजपूत साहेब जरा त्या भागाचे लोकांची एक फॉर्मल मीटिंग घ्यावी. पोलीस स्टेशन किसका है बेलतोडी पी आहे पोलीस स्टेशन येते बैठन यादव साहेब ते जॉईंट बैठी आप जो राजपूत साहेब और आप मिलके जरा ते एक मीटिंग घ्या तिथे लोकांची काय इश्यूज आहे ते सॉर्ट आउट करावा लागेल. त्या भागात काहीतरी एक आठवडी बाजार रस्त्यावर भरतात तशी पण काही डेलिगेशन आली होती मला एक्झॅक्टली नाही माहिती त्या परिसरात सांगते की काही आजूबाजू पुढे मागे सांगतात ते आय माईट बी गेटिंग कन्फ्यूज बट जरा देख करके ते इश्यूजवर ट्रॅफिकचे पोलिसिंग हे करावा लागेल. आपले मुद्दा की ते वापर करतात मी या विषयावर अत्यंत संवेदनशील आहे. जर कोणी कर्मचारी तशा केले असते तर मी सर्वप्रथम आमचे पूर्ण पोलीस दलांतर्फे दिरंगाई व्यक्त करतो कारण मी कधीही ही गोष्टी मी नेहमी आमचे कर्मचारी आपल्या सगळ्यांच्या समोर सांगण्यास काही हरकत नसावी. मी आमचे प्रत्येक मीटिंगला आम्ही आमच्या कर्मचारीला म्हणतात की वाहतुकीचे उल्लंघन करणारे कोणी क्रिमिनल नसतात. वाहतुकीचे उल्लंघन करताना आमचे मुलं पण करू शकतात आपले मुलं पण करू शकतात चांगले लोक पण करतात गुंड पण करतात. चांगले लोकांची चांगले वागावी ही आमची प्रथम प्राथमिकता असते. जर कोणी कर्मचारी तशा केले असतील आम्ही खेद व्यक्त करतो. पुढचे काळात आपल्याकडून एवढेच अपेक्षा आहे की जे कोणी अशा केले असतील आपण आमच्याकडे त्याचे बद्दल अवगत करावी. आम्ही केस बाय केस बेसिसवर ते प्रकरण हाताळू
परंतु ही आम्ही नक्कीच आपल्याला सांगतो की आमचे कर्मचारी सगळे वाईट नसते. 99% लोक चांगलेच असते, 99% लोक चांगलेच वागते, 1% लोक जसे समाजाचे प्रत्येक घटक मध्ये ब्लॅक शीप जे आम्ही म्हणतो वाईट असते तसे पोलीस दलात मध्ये असतील यामध्ये काही शंका नाहीये. परंतु होळी या सणानिमित्ताने नागपुरात पोलीस अवैध धंदे करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मोहीम राबवत आहेत. दिनांक 15 मार्च रोजी पेट्रोलिंग करत असताना पोलिसांना एक इसम संशयास्पद स्थितीत आढळून आल्या. त्याच्या गाडीवर ठेवलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यात इंग्लिश दारूच्या काचेच्या बाटल्या दिसून आल्या. यावेळी कारवाई करत पोलिसांनी दारू जप्त करत आरोपी नितीन उमरेटकर याला अटक केली आहे. शांतीनगर पोलीस ठाण्यात महिंद्रा कंपनीची चारचाकी चोरी गेल्याची तक्रार फिर्यादी मनोज चंदनखेडे यांनी दिली होती. या प्रकरणी गुप्त बातमीदाराने दिलेल्या माहितीनुसार आरोपी शेख फिरदोस यांनी ती गाडी चोरून धुळे जिल्ह्यातील लामकानी येथे परिचित व्यक्तीच्या दुकानासमोर ठेवली होती. यावर कारवाई करत पोलिसांनी गाडी आरोपीसह जाऊन परत आणली असून आरोपीस अटक केली आहे. जनजागृती सप्ताहानिमित्त 16 मार्च रोजी विदर्भ सिंचन महामंडळातर्फे सिंचन भवन येथे सकाळी 11 वाजता राज्यस्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने जल ही जीवन है असा संदेश दिला असून पाणी व्यवस्थापन व पाण्याची बचत करण्याचे आवाहन देखील करण्यात आले आहे. 2016 पासून शासनाने एक क्रांतिकारक निर्णय घेतला पाण्याचं महत्त्व सर्व समाज माध्यमांना जागतिक जल दिन असतो त्यानिमित्तानं पूर्णपणे सप्ताह साजरा करणे या सप्ताहामध्ये या पाण्याचं महत्त्व पाण्याचं संवर्धन आणि प्रदूषण रोखणे आणि पाण्याची बचत करणे या दृष्टीनं सर्व समाज माध्यमांमध्ये जागृती करणे जलसंपदा विभागाचे जे काही अनुषंगिक किंवा सपोर्टिंग जे काही इतर खाते आहेत त्या खात्यांच्या मदतीनं हा आपली जलजागृती सप्ताह साजरा करतो. तुम्हाला स्वागत हा जलजागृती सप्ताह साजरा करतो. आपण गेल्या 2 वर्षामध्ये आपल्याला कोरोनाच्या संकटामुळे आपत्ता साजरा करता आले किंवा अत्यंत थोडक्या प्रमाणात आपण साजरा केला मात्र आता सुद्धा 1,00,000 उसळल्यामुळे यावर्षी आपण मोठ्या प्रमाणामध्ये आणि मोठ्या उत्साहाने जलजागृती सप्ताह साजरा करतो. 16 मार्च ते 22 मार्चपर्यंत 6 ते 7 दिवस आपण पाण्याविषयी आणि पाण्याच्या जलजागृतीविषयी सर्व खात्याच्या सहकार्यानं एक मोठ्या प्रमाणामध्ये काही चर्चासत्र असतील त्यांचं स्पर्धा असतील स्पर्धा असतील क्रीडा स्पर्धा असतील कारण आपण कारण राबवले आज या कारणांचं उद्घाटन माननीय बिर्ला मॅडम आल्या होत्या त्यांनी कॉन्टॅक्ट केला गेला. त्यानंतर आपल्या विदर्भामधल्या 11 जिल्हे आहेत त्या प्रत्येक जिल्ह्यातील सर्व ज्या काही नद्या आहेत त्या सर्व नद्यांचं पाणीपूजन करून एक चांगल्या पद्धतीनं मुख्य आपला उद्देश जो आहे तो सर्व समाज माध्यमाच्या सर्व शेवटच्या घटकापर्यंत शेतकऱ्यांपर्यंत एक चांगला मेसेज जावा आणि या सप्ताहामध्ये हा प्रत्येक सप्ताह म्हणून साजरा न करता आपण वर्षभर हा आपण पाण्याचं महत्व प्रत्येकाला कळलं असतो छान दृष्टीने आपण साजरा करतो आणि आज एक सुरू झाला. VKB मराठी न्यूज मध्ये आज एवढाच. उद्या पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. बघत रहा VKB न्यूज. नमस्कार.